नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी माझी एक विनोदी कथेचं वाचन करतोय. तर ही कथा ग्रामीण ढंगाची आहे, ती माझ्या पद्धतीने मी वाचण्याचा प्रयत्न करतोय. टिंबेवाडी नावाचं एक गाव असतं आणि त्या गावामध्ये अण्णा बैलाडे नावाचं एक अजस्त्र व्यक्तिमत्व असतं. तर अण्णा बैलाडे टिंबेवाडीसारख्या दुर्लक्षित गावामध्ये कशा पद्धतीने धुमाकूळ घालतात, विनोदी धुमाकूळ घालतात, तर ते आपण या देसाई काकांचा मळा या कथेमध्ये ऐकणार आहोत. भारताच्या नकाशामध्ये टिंबेवाडी गाव टिंबा एवढंही दिसत नसलं तरी त्या गावचा कारभार अण्णांमुळे महान होता, कारण गावावर त्यांचे संस्कार तसे केले होते. टिंबेवाडी गावचे सर्वेसर्वा अण्णा बैलाडे यांनी आयुष्यात मोठं होण्यासाठी कोणकोणत्या भानगडी केल्या त्यापैकी ही एक कथा. अण्णा बैलाडे यांचं गावापुरतं का होईना, पण काही कर्तृत्व जरूर होतं. त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना म्हणजे द्यावा असा ठराव गावच्या ग्रामपंचायत सभेमध्ये झाला. परंतु त्यांचं राकट दणकट आणि मिशाळ रूप पाहून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराऐवजी महाराष्ट्र भीषण पुरस्कार द्यावा अशी एक सूचना त्यांच्या विरोधकांनी केली. त्यापैकी काही विरोधकांचे हात आणि पाय पुढील काळात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मोडले हा भाग निराळा. पण एकूण कथा ही त्यांची अशी होती जीवनाची, ते एक भन्नाट व्यक्तिमत्व होतं. सकाळी सकाळी निंबाच्या काडीनं अण्णा दात घासत असताना त्यांचा मुलगा बजाबा म्हणाला, अण्णा आता जग बदललंय, आता लोक टूथब्रशनं दात घासतायत, असं निंबाच्या काडीनं दात घासून माझ्यावरून काय घालवत आहे. हे ऐकून अण्णा त्याच्या अंगावर धावून जात म्हणाले, माकडा शास्त्र मला शिकवतो काय, दात घासायला कडुनिंबाची काडी एकदम जालिम उपाय आहे. टूथपेस्टची अख्खी इंडस्ट्री जरी दातावर रगडली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ते खरे अण्णा, बजाबा धीर न सोडता म्हणाला, आता जगामध्ये मोबाईल आले, मी तुमच्या समोर बजाबा म्हणून वावरतो, पण बाहेरच्या आधुनिक जगात मला बैजू सर म्हणून ओळखतात. एक मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा एखाद्याला हाक मारण्याची एक मॉडर्न पद्धत आहे. धडधाकट ते धडधाकट, पण दिव्यांग लोकही आता चांगले स्पर्धा परीक्षा पास होऊन कलेक्टर वगैरे होऊ लागले. आता तुम्ही एवढं पैलवान, तुम्ही तर आता सुधारत आहे, गावरान वागणं आता बरं नाही, कशाला माझी कळा खात आहे रोज उठून, मी काय आता कॅबरे करू का, अण्णा निंबाची काडी नाचवत म्हणाले. अहो जग मॉडर्न झालं म्हणून गहू ज्वारी कारखान्यात उगणार आहे की काय, आणि फळं झाडार याचं काही थांबणार आहे का. आता अण्णांशी वाद घातला तर सकाळी सकाळी मोठी भांडणं होतील म्हणून बजावानं गप्प बसणं पसंत केलं. नंतर अण्णांनी तोंड धुतलं, नाश्ता आंघोळ पूजा करता करता दुपारचे 12 वाजले. दुपारी चावडीवर जाऊन गप्पा मारत बसायला आताच्या मॉडर्न जगामध्ये तसं फारसं ग्लॅमर उरलं नाही म्हणून अण्णांनी टीव्हीवर सरळ फॅशन चॅनल लावलं आणि सुंदर मुलींचा रॅम्प वॉक पाहत बसले. अण्णा हे असलं चॅनल भर दुपारी पाहतात हे पाहून त्यांच्या बायकोने येऊन खाकरलं, तेव्हा अण्णांनी चटकन चॅनल बदलून त्या जागी आस्था चॅनल लावलं. तेवढ्यात अण्णांचा उजवा हात समजणारा गणपा तिथं धापा टाकत घरातच पळत आला. अण्णा मला वाचवा वाचवा, गणपा डोळे पांढरे करून अण्णांच्या पायावरच बेशुद्ध झाला. ते पाहून अण्णांनी त्याच्या कमरेत दाणकन लाद घालून शुद्धीवर आणलं आणि विचारलं, काय झालं बे कोकलाला. अण्णा, मी भूत बघितलं. गणपाचं हे बोलणं ऐकून त्याला आणखीन एक थोबाडी देत अण्णा म्हणाले, बोकडा मी गावात असताना भूताची इथे येण्याची हिंमतच कशी झाली. अहो अण्णा खरंच, तो गणपा गाल चोळत म्हणाला, मी एकच नाही भूताची अख्खी फलटण बघितली. तेव्हा त्याची गचांडी धरून अण्णा म्हणाले, काय लावलं बे भूत भूत, काय गांजा बिंजा ओढला की काय, रोज रात्र मी टमरेल घेऊन जातो, गावात असं एक शेत नाही की जिथं माझा टमरेल टेकला नाही, अमावस काय वेळ अमावस्येला पण मी टमरेल घेऊन रात्री शेतात जात असतो, पण मला रात्री ते कधी भूत दिसलं नाही आणि तुला दिवसा दिसलं काय. अण्णांचा हा रुद्रावतार पाहून त्यांच्या गळ्याला हात लावून गणपा तोंडात मारून घेत म्हणाला, अण्णा तुमच्या तिसऱ्या बायकोची शपथ,
देसाई काकांच्या बागायती मळ्यातून मी येत होतो. माळावर चिटपाखरू नव्हतं. चिटपाखरू नाही म्हणून हाडवीने येऊ नये असं थोडंच आहे. आता भर दुपारी 12 वाजताला देसाई काकांच्या मळ्यात हिरीवर बसलेल्या 3 हाडवळींनी मला घेरलं. एकीनं आपटलं तर दुसरी उरावर बसली, तिसरीनं काय केलं तेव्हा देवा मी सांगत नाही, मला लाज वाटते असं म्हणून गणपानं खाली मान घातली. तुझ्या आईला तुझ्या म्हणले, त्याला थोबाडीत देऊन अण्णा म्हणाले, म्हणजे देसाई काकांच्या मळ्यातील हाडवीवर तू काय झोपला बिपला काय झालं. देसाई काकांच्या मळ्यात हाडळी हिंडत असतात ही बातमी गावात वाऱ्यापेक्षाही वेगानं मोबाईलनं पसरवली आणि गावातल्या टवाळखोर पोरांना चघळायला एक विषयच मिळाला. देसाई काकांच्या मळ्यात हाडळ ही बातमी प्रमाणापेक्षा जास्त व्हायरल झालेली पाहून मळ्याचे मालक देसाई एके दिवशी चक्क हार्टफेल होऊन मेले. मळ्याच्या बाजूला कोण फिरकना नाही म्हणाला, त्यांची गडी माणसं काही दिवस तग धरून होती पण त्यांनाही काहीच्या काही झपाटल्याचे अनुभव येऊ लागले. रात्री मळ्यात झोपण्याची कुणी हिंमत करेना. देसाई काकांचा विश्वासू नोकर हर्याबा बऱ्याच दिवस जिद्दीनं मळ्यात मुक्कामास होता पण त्यांनी एक दिवस लाल दात पांढरी साडी घातलेली बाई बांधावर उभी असलेली बघितली, म्हणजे ती ऊस खात उभी असलेली बघितली आणि तो पाय लावून जे पळाला ते परत आलाच नाही. हा सगळा काळवा ऐकून बैलाडे अण्णाचं डोकंच फिरलं. त्यांनी तातडीनं गावसभा बोलावली आणि ते म्हणाले, देसाई काकांच्या मळ्यात हाडळी हिंडतात हे ऐकून माझे कान किटले. आमच्या शहरातलं पोरग मला येता जाता येड्यात काढतंय हे असलं काहीतरी ऐकून, पण थांबा आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, ती हाडळीपेक्षाही पुढे गेली आहे. आपण देसाई काकाच्या मळ्यात CCTV लावूया. ही कल्पना सगळ्यांना पसंत पडली. मळ्यामध्ये 3 CCTV लावण्यात आले. ज्या रात्री हे CCTV बसवले त्याच्या दुसऱ्या दिवशी ते तपासले तर काय, CCTV रक्तानं माखलेले दिसून आले. तरी एका CCTV हाडाची मळ घातलेली दिसली. ते पाहून गावकऱ्यांची पाचावर धारणच बसली. तरीही अण्णा भूताटकेरू विश्वास ठेवायला तयार नाही. ते म्हणाले, अहो सध्याचे जग मॉडर्न आहे, असल्या अंधश्रद्धेवर विश्वास कोण ठेवतंय. जोपर्यंत मी गोष्ट स्वतः बघत नाही तोवर मी कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. कोण कुठली हाडळ, मी इथं समोर असताना हाडळ येते म्हणजे काय, मला बघून गावचे फौजदार ते पळून जाते. पोलीस खाते माझं नाव घेत नाहीत, पार माझ्या गृहमंत्रालयापर्यंत ओळखी आहेत. ही कोण कुठली हाडळ, मी तिला घाबरावं आणि अख्ख्या गावानं घाबरावं असं काय त्याच्यामध्ये, असं म्हणून अण्णांनी आपला सगळा प्लॅन बदलला. अण्णा भूताटकी विश्वास ठेवायला तयार होईनात, पण गावचा मात्र या भूताटकीवर जबरदस्त विश्वास बसला आणि देसाई काकांच्या मळ्यात कुत्रही फिरकला. ते पाहून अण्णा बंदूक घेऊन मळ्यात मुक्कामालाच गेले. पहिल्यांदा कोणी जायला तयार होईना, परंतु बंदूकबाज अण्णांचं धाडस बघून आणि 2 वेळ जेवणाचे वांदे होऊ नयेत म्हणून गडी माणसाने हळूहळू धीर आला आणि त्यांचा त्यांना पगारही वाढवला होता. आणि अण्णांच्या प्रयत्नानं देसाई काकांच्या मळ्यात पुन्हा पिकं डोलू लागली. म्हणजे देसाई काकांच्या त्या मळ्यामध्ये हाडळी हिंडत नाहीत हे अण्णांनी सिद्ध केलं. पण खरी गोष्ट वेगळीच होती. देसाई काकांचा 20 बागायती मळा हडप करण्यासाठी अण्णांनीच आपल्या गरीब माणसांना फूस लावून हे हाडवीचं नाटक करायला सांगितलं होतं. ही गोष्ट गावच्या लक्षात आली पण वेळ तोपर्यंत गेलेली होती. संपूर्ण तो बागायती मळा अण्णांनी कॅप्चर करून 7-12 आपलं नाव चढवलं होतं. देसाई काकांच्या मळ्याच्या 7-12 स्वतःचं नाव चढवून अण्णा निवांत मळ्यात तंबाखू खात विजय हास्य करत मिशावर ताव मारत बसले होते. काही दिवस मजेत गेले. एक दिवस नेहमीप्रमाणे अण्णा मळ्यात बसले असताना त्यांची बायको रोजच्या प्रमाणे डबा घेऊन शेतावर आली. खाली मान घालून भुकेदलेल्या अण्णांनी तो डबा उघडला आणि त्या डब्यात रक्ताळलेली हाडं बघून संतापानं बायकोला मारायला धावणार तेवढ्यात अण्णांच्या बायकोच्या रूपात आलेल्या त्या हाडळीनं अण्णांचा गळा दाबायला सुरुवात केली. ते पाहून मेलो मेलो करत त्या हाडळीला ढकलून देत अण्णा पाय लावून जे पळाले ते मळ्यात पुन्हा आलेच नाही. ही कथा आपल्याला आवडली असेल असं मला वाटतं.
पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.